तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व मित्रांना नमस्कार. तर माझ्यासोबत आहे दिगंबर गायकवाड साहेब आणि मी सोमेश्वर लावांडे. तर आम्ही सध्या थायलंड दौऱ्यावरती आहे आणि थायलंड दौऱ्यावरती आम्ही वेगवेगळे गोट फार्म असन, वेगवेगळी जागा असन, वेगवेगळी शेती असन हे बघण्याचा, शोधण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आमचा प्रवास चालू आहे. तर भरपूर इंडियन लोकांचे, आपल्या महाराष्ट्रातील लोकांचे मॅसेज वगैरे येत आहेत की नेमकी तिकडं काय महाग आहे, काय स्वस्त आहे, पैसे कसे आहे, काय आहे. तर इकडं खरोखर महागच म्हणावं लागेल आपल्याला, महागच म्हणावं लागेल. आपला 1 रुपये आणि यांचा 2 रुपये 35 पैसे, म्हणजे 2 रुपये 35 पैसे दिले की हप्त्यांचा यांचा 1 रुपये येतो. एक भात. तर सर्वप्रथम पैशाच्या गणितामध्ये आपण असं करूया की आपल्या इकडं सगळं आरएस मध्ये चालतं, म्हणजे रुपयामध्ये चालतं. 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 1,000 500 200 300 तर असं चालतंय. तर इकडं म्हणायला तसंच आहे. एक्झाम्पल, आता ही माझ्याकडं थायलंड मधली करन्सी आहे, ही 20 रुपयाची नोट आहे. तर आता हे 20 रुपये जर आम्हाला दोघाला आज इथं खर्च करायचे आहे, तर एक्झाम्पल 20 रुपयाची आम्ही काहीतरी कोल्ड ड्रिंक्स वगैरे जर काहीतरी खरेदी केलंय, तर मग इंडियन रुपीज मध्ये ते किती होते? 20 × 2.35 = 47 रुपये होते. 20 भात म्हणजे 20 = 47 रुपये आपले इंडियन. आता हे 20 रुपये आम्ही थायलंड मध्ये खर्च करणार आहोत, म्हणजे याला इकडे 20 रुपये म्हणत नाही, इकडे भातामध्ये पैसा चालतो. तर आम्ही हे 20 भात खर्च करणार, म्हणजे इकडे 20 रुपये खर्च केल्यासारखं असं वाटतंय, पण आपल्या इंडियन रकमेमध्ये हे 47 रुपये आहे, म्हणजे आमचे पैसे इथं जास्तच खर्च होत आहेत असं इथे. तर आता इथं आमच्याकडे 1,000 रुपयाची पण नोट आहे, तुम्ही बघू शकता. तर यांची ही 1,000 रुपयाची नोट म्हणजे हे 1,000 भात झाले. तर 1,000 भात झाल्याचे म्हणल्याच्या नंतर एक्झाम्पल आम्हाला हे 1,000 रुपये आजच्या दिवसामध्ये उडवायचे, खर्च करायचे. तर आम्ही दोघांनी जर आजच्या दिवसामध्ये हे 1,000 भात खर्च जर केले, तर इंडियन रुपीज प्रमाणे 50 रुपये. हा, मग आमचा एकूण एकमेव खर्च, एका दिवसाचा खर्च किती होईल? 2350 रुपये. खाणे पिण्याचे एक नोट जाते आपल्याला दररोज रोज, आणि हॉटेलिंग साठी एक नोट जाते. हा, तर साधारण आपल्याला 2350 × 2 = 4700, म्हणजे लगभग 5,000 रुपये आपल्या डेलीचा खर्च आहे इथला. आता एक्झाम्पल आमच्या थायलंड मध्ये दिवसाला 2 नोटा खर्च होतात, फक्त राहण्याचा आणि खाण्याचा. मग आम्ही जी ट्रॅव्हलिंग करतोय बाहेर लांब लांब, त्याला 2 नोट लागतात. त्याला 2 नोट, कारची रेंट आणि पेट्रोल. हा, कारचा रेंट, त्या गोष्टी, भाडं, तेवढं धरून ते खूप आम्हाला कॉस्टली जातोय. मी तुम्हाला फक्त एक समजावण्याचा इथं प्रयत्न करतोय. एक्झाम्पल, दिवसाला आम्ही 1 नोट 1,000 भात जर खर्च केले, तर इंडियन रुपीज प्रमाणे ते 2,500 रुपये आमचे खर्च झाले. आता अशा 4 नोटा दररोज संपतायत आमच्या दिवसाला, अशा 4 ते 5 नोटा आमच्या संपत आहे, म्हणजे दिवसाला 9 ते 10 हजार रुपये आपला 9 ते 10 हजार रुपये आमचा खर्च चालू आहे कमीत कमी. आता कसं होतं, एक्झाम्पल आम्ही कुठेतरी गेलो, इकडं लिहिलेलं असतं. आता एक्झाम्पल, ही 100 भात आहेत, म्हणजे ही 100 रुपयाची यांची नोट आहे, म्हणजे 100 भात. आता एक्झाम्पल, रोडने चालता चालता तिथं लिहिलेलं असतं की 100 भात. आता मग गायकवाड साहेबाचा आमचा विषय झाला, गहू घ्या ना, 100 रुपयाला आहे. पण ऍक्च्युली ते 100 रुपये नाही, जर हे 100 रुपये जर खर्च करायचे म्हटल्याच्या नंतर याचे किती खर्च होते? 235 रुपये आमचे खर्च होतात. तसंच आम्ही, मी काल एक फोटो टाकला होता, आम्ही मोबाईल मार्केटला गेलो होतो ऍपल स्टोअरचा, तर तिथं त्या किमती भातामध्ये असतात. 49,000 भात, त्याच्या आपल्याला दुपटीपेक्षा थोडीशी जास्त रक्कम मोजावी लागते. बरोबर, 2.25 पट लगभग, 2.25 पट रक्कम आम्हाला मोजावी लागते. तर जशी करन्सी आपल्याकडे आहे तशीच यांच्याकडे पण करन्सी आहे. 1,000 रुपयाची नोट आपण आपल्या भाषेमध्ये बोलूया, 1,000 रुपयाची नोट पण आपल्याला बघायला भेटन, 500 रुपयाची नोट पण भेटन, 100 रुपयाची पण आहे, 50 रुपयाची पण आहे, 20 रुपयाची पण आहे, त्याच्यानंतर 2 रुपयाचा डॉलर सुद्धा आहे, याला आपण ठोकळा म्हणतो, 2 रुपयाचा ठोकळा पण इथं आहे, त्याच्यानंतर 10 रुपयाचा ठोकळा पण इथं आहे, त्यानंतर 5 रुपयाचा 1 रुपये पण, 1 रुपये पण आहे, 5 रुपये पण आहे, हे 5 रुपये. हा, जसं आपल्याकडे असतंय तसंच आहे, पण थायलंड मध्ये
पैशाची व्हॅल्यू ज्यादा आहे आपल्या इंडियन रुपयापेक्षा. आणि ऍपल मोबाईलचं झाला विषय तर गायकवाड साहेब आपण पूर्ण चौकशी केली होती. ऍपल ए फोर्टीन मॅक्स प्रो जे आता सध्याचं ऍपल मधलं जी टॉप मॉडेल आहे त्याची किंमत आपल्या इंडियामध्ये आपण पूर्ण चौकशी केली होती 1,49,000 असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे व्हर्जन आहेत, म्हणजे तुमची 1 TB रॅम, 1 TB हार्डिक्स असन, 500 GB असन, 256 असन, त्याच्यानुसार कमती फरक कमी ज्यादा होत जातात. तरी पण इथं जे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे तिथं आपल्यापेक्षा थोड्याशा वस्तू स्वस्त मिळतात. म्हणजे ऍपलचा मोबाईल जरी आपण खरेदी करायला जर गेलो तरी आपल्याला 30,000 रुपयाचा कमीत कमी फायदा होतोय. आपल्याला 30,000 फायदा म्हणजे जो इंडियामध्ये 1 लाखाला येतो ते 70,000 50,000 20,000 असं. म्हणजे थोडाफार इथं फायदा पण आहे. खाणं पिणं जरी तसं पाहिलं तर महागच आहे. राहणं पण जर म्हणलं आम्ही जर 1,000 रुपये 1,000 भाग जर आमचं रूमचं भाडं असन तर आपल्या इंडियन रुपये प्रमाणे 2,350 रुपये आम्हाला ते भाडं लागतंय. म्हणजे कॉस्टलीच आहे सगळ्या गोष्टी इकडं. आणि खाण्यापिण्याच्या रुपयाच्या हिशोबाने बघितलं तर कॉस्टली आहे यांच्या हिशोबाने. नॉर्मल आहे पैसे हा यांच्या हिशोबाने जर बघितलं तर भातामध्ये तर ते नॉर्मल मध्ये आहे. असं करून असे पैसे असतात. अशा जवळून दाखवतो मी जर कॅमेरा जवळ घेतो जवळून दाखवतो पैसे सगळे कसे आहे काय आहे. तर मित्रांनो माझ्याकडे आहे ही 1,000 भात. 1,000 भात म्हणजे इंडिया इकडचे 1,000 रुपये आणि आपल्याकडचे 2,350 रुपये. म्हणजे इकडच्या पैशाला व्हॅल्यू खूप आहे. 1,000ची नोट अशी दिसते इकडची तुम्ही बघू शकताय. त्यानंतर भरपूर पैसे आहे पण आता आमच्याकडे इथं सुट्टे नाहीये. त्याच्यानंतर माझ्याकडं इथं 100 भात आहे. म्हणजे 100 रुपयाची नोट आहे. 100 रुपये म्हणजे आपल्या इंडियाचे 235 रुपये झालेले आहे. तर माझ्याकडे आहेत हे 20 भात. इकडचे 20 रुपये म्हणजे आपल्याचे इंडियाचे हे झाले 47 रुपये. अशा पद्धतीत आमच्याकडे वेगवेगळे पैसे आहेत. इथं काही चिल्लर पण आहे सुट्टे, याला आपण आपल्या गावठी भाषेत खुर्दा म्हणतो. माझ्याकडे खुर्दा पण आहे. त्याच्यात 10 रुपयाचा ठोकळा आहे, 1 रुपयाचा ठोकळा आहे, 1 रुपयाचा आहे. तर हा सगळ्यात छोटा दिसतो टिल्लू आपण याला म्हणतो. तर हा इकडून आहे हे बघू शकता. याच्यावर 1 रुपयाचा चिन्ह आहे. हे झालं 1 रुपये. त्याच्यानंतर हा आपल्याकडे 2 रुपये सारखा दिसणारा जो ठोकळा आहे तर हा इकडे 5 रुपयाचा आहे. त्याच्यानंतर हे 2 रुपयाचा ठोकळा माझ्याकडे आहे. हे 1 रुपये 2 रुपये 5 रुपये आणि अजून एक ठोकळा आहे माझ्याकडे 10 रुपये 10 रुपयाचा. ब्लर दिसते चेक करू व्यवस्थित. हा दिसला तर हा आहे 10 रुपयाचा. अशा पद्धतीत आमच्यापाशी इथं खूप चिल्लर पण आहे आणि खूप पैसे पण आहे. हे पैसे खूप महाग आहेत, आपले पैसे खूप स्वस्त आहेत. तर मित्रांनो एक अशाच रूम मध्ये बसल्या बसल्या गायकवाड साहेबांनी आम्ही थोडस निवेदन केलं, प्लॅनिंग केलं आणि हे पैसे कसे असतात, व्यवहार कसा असतो, काय असतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ पण देतो. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.